हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये। तर हा शॉट आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा, आणि इथे मम्मी गुढीसाठी साडी काढत होती। तर नवीनच साडी पाहिजे असते तर मम्मीने नवीन साडी काढली होती आणि गुढी उभारण्याची तयारी। आणि आज गुढीपाडव्याच्याच दिवशी यात्रा पण असते। पिल्लू आणि पिल्लूची मम्मी मस्त झोपली आहे, सकाळचे 8 वाजले असेल। कोडो नाही, तुला गाठी घ्यायची आहे, कपडे घ्यायचे, मग घ्यायचे ना, मग कपडे जायचं, कपडे घ्यायला आपल्याला मस्त असे मऊ मऊ कपडे आण, असे रोज वापरायला म्हणजे असे घालायला कधी पण चवायचे ना, एकदा घातले का पडले साईडला। हा मुंगी चावणार, त्याला हात नका लावू, मुंगी चावणार। कोण सांगितलं तुला त्याच्यात मुंगी? काकाने काय म्हणलं? काका कधी म्हणलंय बांगटे काही सांग, काय म्हणलेत काका? सोडले फोटो वाला शिकला दिदी आणि दिदी दिवस पडेल फोटो वाला, ते तुला ते गुढी म्हणते ये फुल आहे नाही तो बसले नाही तिकडे काहीतरी आणायला गेल दुकान। तर इकडे गोळी उभारून झाली होती। तर ना इकडे आता मम्मी ना पुरणमध्ये ना गुळ काढवते आणि ते परतून घ्यायचंय आता। आणि इकडे मी मसाला भाजून देते मम्मीला, आणि मला अजून मेकअप करायचा आहे थोड्या वेळाने। मेकअप करून थोडासा निम्मा स्वयंपाक उरकत आला का मग करीन, कारण की ना खूप म्हणजे गर्मी होती, घाम वगैरे येतो, त्यामुळे म्हणलं फ्रेश मेकअप करावा। गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य चालू होता, इकडे मी नैवेद्य भाजत होते। जवळपास निम्म्याच्या वर स्वयंपाक पण झालेला होता आणि फक्त भजी बाकी होती। सपनाचा फोन आलाय, मम्मी बोलते का बोल ना, तिला सकाळीच नैवेद्य करून ठेवलाय 6:30 वाजता। हा, 12:00 पप्पांना नैवेद्य दाखवते गुढीला। तर इथे मम्मी आणि पप्पा दोघे मिळून गुढीची पूजा करून घेत होते आणि सपनाचा पण फोन चालू होता। 6:30 बनवली, 9:30 नैवेद्य दाखवला, 9:00 जेवण केले, समजी बात हा जेवण नव्हते तुम्ही? तरी माझ्या मनात आलं एवढं सकाळी सकाळी पूजा झाली म्हणलं नक्की 100% राहते जेवलेलं नाही। सपनाचा फोन चाललाय, पप्पा बोलताय सपना झालं गुढीचा, आता देवा म्हणलं टायमाला काय बाबा हॉटेल जायला गाडी भेटली ना, दोघांचा फोटो काढू ते काढणार जे करायचं चालू होत आणि मग नैवेद्यासाठी गेले होते। आमच्या इकडे आज गुढीपाडव्याची यात्रा असते म्हसोबाची, तर आत्ता 12 गाड्या चालल्यात, मी पाहिलं चालले आणि मम्मीने ते सगळे पुढं म्हणजे दुकानात थांबलेले, कारण दुकानच्या समोरूनच जाते। आणि अश्विनी दिदी आणि अश्विनी दिदी बाळाजवळ आहे, तर मी पटकन जाऊन येते अश्विनी दिदीसाठी, लवकर यावं लागेल, बाळ मस्त दूध पित आहे त्यामुळे दाखवलं नाही। तर आमच्या गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी म्हसोबाची यात्रा असते आणि ह्या यात्रेला भरपूर लोक येतात, म्हणजे खूप गर्दी पण असते। आणि जे म्हसोबाचे भक्त आहेत तर ते 12 गाड्या ओढतात आणि त्यांच्यामध्ये म्हसोबाची हवा येते आणि ते एक म्हणजे त्यांच्या केसाच्या शेंडीने 12 गाड्या ओढतात अशी प्रथा आहे। Yeah.
बाबा गाडी ओढत होते गाणं छान झाले गाणं छान झाले ते वाजत होते ना मॅडम लोक धर आपण जाऊ ना धर ना धर लवकर इकडे धर ना इकडे काका तुला तुला जातात काय घ्यायचं काका आजीला पप्पा कसं दिला हे बाई तिकडं पा तिकडं पा मला दे मला पप्पी रे आई तरच मग दिन तिकडं पाय ना माई आवाज ऐकतो ती सगळ्यांच्या आहे का आसपास चकाल झाली का पिली चकाल झाली का अग बाई हसती पण हसती पण रात्रभर जागती नात्रभर बाबा घ्यायला आला तुला बाबा घ्यायला जाणार आहे आपल्या घरी जा तू बाबा बरोबर जा काय खरं आहे ना इथं काहीच नाही आपलं आहे ना इथं बाबा गुलपे देऊन देतो मला गुलपे दादू येणार नाही वाटतं तो सकाळीच शाळेत गेला म्हणजे देवांश येईल ना नाही तो पण शाळेत गेला सकाळी त्याला सुट्टी नाही देवत ती बरं आमची आमची मजा येईल देवत गेला तो तिकडे कस काय गेला बाबा बाबा आजला काय सपन पडलं होतं काय बाबा चपलं घालतो होतो काय बाबा चपलं का बाबा चपलं घालतो होतो चपलं माती काढायला बघ तिकडेच घेऊन जा आमच्या घरी किती खेळ आहे पाडलाय तो बाबा माझ्या अगोदर हात लावायला ओढी तुम्ही काढून देऊ सर शिवदादा शिवदादा तू कर कार्यक्रम थांब मी चुकीच लोटलंय ते सांगा त्याला खायला जाऊ दे कस तरी सुद्धा उडी चालणार बरं का
आहे. पप्पा इतके छान छान गाड्या दाखवते. शू कोणते ती कशाला नको ती नको. दे आता जाऊ दे घेऊन. हा ना थोडं मोठे मुलं आहे ते आणि ही चप्पल घे बघीन तुला तुला काय तुला घ्यायची शिव दादा चप्पल बघ बघ ती चप्पल नका घेऊ नका चला चला चला. जत्रेतून आले आणि जत्रेत भरपूर गर्दी होती आणि जास्त काही नाही थोडी शॉप गेली आणि गर्दी असल्यामुळे तिथे पण जास्त काही शूट काढला नाही. आणि सुरेखा ताई अश्विन दिदी कोणीच नव्हते स्वप्न एवढी मज्जा नाही आली एकटे एकटी फिरायला एकटे एकटी फिरायला एवढी मज्जा नाही आली. सगळे असले थोडा एन्जॉय होतो. तर शिवनी भोंगा घेतला हे बायोडस्कन हां आणि हे अनुला ब्रासलेट घेतलं हे मला चप्पल घेतली आणि छोट्या पिल्लूला आहे ना हे तांब्याचे वाळे घेतले. शिवनी खेळण्या घेतल्या रात्रीचे एक आणि हां 1:30 वाजले हां आणि धोनी दाजी आणि शिवचे पप्पा तसेच दुकानातून आले कारण आज पप्पा थोडेसे 5-10 मिनटं लवकर आले. 12 वाजता निघून आले आणि आज दुसरा दिवस होता यात्रेचा म्हणून भरपूर गर्दी होती.